नमस्कार मित्रांनो, कसे आहेत सर्व? आज आपण 1 पासून 10 पर्यंतचे अंक शिकणार आहोत. सर्वांनी व्यवस्थित काळजीपूर्वक पहा, अंक कशा प्रकारे काढतात ते सर्वांनी पहा. आता आपण पाहूया 1 म्हणजे किती. तर हे आहे बोट 1, याला म्हणतो आपण 1. मग 1 कसे काढतात? तर असा एक गोल चेंडू काढून घ्या आणि त्या चेंडूला उजव्या बाजूकडनं एक सरळ खाली रेष ओढा, त्याला म्हणतो आपण 1. ए क अशा प्रकारे आपण लिहितो 1. आणि 1 चेंडू काढूया आपण. आहे आपला चेंडू 1, याला म्हणतो आपण 1. माझ्या पाठीमागे सर्वांनी मोठ्याने बोलायचं आहे 1. बरोबर. आपल्याला किती नाक आहे? 1 नाक. आपल्याला किती डोके आहे? 1 डोके. अशा प्रमाणे आकाशामध्ये किती चंद्र आहेत? 1 चंद्र. आकाशामध्ये किती सूर्य आहेत? 1 सूर्य. तो आहे हा 1. ते लिहितात असं 1. हा आहे 1 चेंडू. आता आपण पाहूया पुढचा अंक, तो म्हणजे 2. 1 2 हे बोट आहेत 2. मग 2 कसे काढायचे? अशा प्रमाणे एक वाटी काढायची कानाच्या आकाराची आणि त्याला सरळ रेष मारायची, म्हणजे झाले 2 2. आपल्याला डोळे 2, आपल्याला कान 2, त्याप्रमाणे हे आहेत 2, ही बोट पण आहेत 2. मग 2 कसे लिहितात ते पहा. 2 2 लिहितात अशा प्रकारे. हे अंकात आहेत आणि हे अक्षरात आहेत. 2 2. मग मी या ठिकाणी 2 चेंडू काढतो, 1 चेंडू आणि हा दुसरा चेंडू. हे आहेत 2 चेंडू, हे आहेत 2 चेंडू. माझ्या पाठीमागे सर्वांनी बोला 2. आता आपण शिकूया 3. ही बोटे आहेत 3. 1 2 3. 1 2 3. मग 3 कसे लिहितात? तर 2 वाट्या काढायच्या. ही पहिली वाटी, त्याला ही दुसरी वाटी आणि हे झाले आपले 3. मग 3 कसे लिहितात? 3 अशा प्रकारे लिहितात 3. एक वाटी दुसरी वाटी जोडून मग झाले 3. आणि 3 लिहितात असे 3. मग आपण 3 चेंडू घेऊया. हा 1 चेंडू, हा दुसरा चेंडू आणि हा तिसरा चेंडू. 1 2 3. मग माझ्या पाठीमागे सर्वांनी बोला 3 3. 1 2 3 झाले किती? 3. हाताची बोट ही किती आहेत? 3. 1 2 3. मग आता रिक्षाला चाके किती असतात? 3. पंख्याला पाते किती असतात? 3. काही पाते जास्त पण असतात, परंतु आपल्याकडे 3च पाते असतात. आता आपण शिकूया 4. 1 2 3 4. ही बोटे आहेत 4. मग 4 कसे लिहायचे? अशी रेष मारायची आणि इकडे घेऊन जायचे 4. मग 4 कसे काढायचे? हा गोल काढला, त्याला इकडे एक रेष नेली आणि इकडे एक रेष नेली, झाले 4. आणि मग हे 4 काढताना
असा गोल काढून न काढता डायरेक्ट तुम्ही अशा प्रकारे रेष घ्यायची आणि असा गोल काढून तिकडे येऊन जायची. पुन्हा एकदा पहा, अशा प्रकारे रेष घेऊन त्या बाजूला घेऊन जायची. झाले चार. मग चार कसे लिहितो आपण? चार हे आहेत अंकात चार, हे आहेत अक्षरात चार. चार मग मी चार चेंडू काढतो. हा एक चेंडू, हा दोन चेंडू, हे तीन चेंडू आणि हे चार चेंडू. एक दोन तीन चार, माझी बोटे आहेत चार, हे आहेत चार. मग माझ्या पाठीमागे बोला चार चार. एक दोन तीन चार. कोणत्याही प्राण्याला पाय असतात चार. गाईला पाय असतात चार, पुढे दोन मागे दोन. आता आपण पाहूया पुढचा अंक. ही बोटे आहेत पाच. एका हाताला बोटे असतात पाच. एक दोन तीन चार पाच. मग हे पाच कसे लिहायचे? अशा प्रकारे एक वाटी काढून घ्यायची आणि त्या वाटीला खाली रेष मारायची. झाले पाच. पुन्हा एकदा पहा, एक वाटी काढून घेतली आणि त्या वाटीला खाली रेष मारली. झाले पाच. आणि ते कसे लिहायचे? पाच पाच पाच. मग पाच चेंडू काढूया. एक दोन तीन चार पाच. माझ्या पाठीमागे सर्वांनी बोला पाच पाच. एक दोन तीन चार पाच. एका हाताला बोटे पाच. आता आपण शिकूया सहा म्हणजे किती. ह्या हाताचे पाच बोटे आणि ह्या हाताच एक बोट, हे झाले सहा. एक दोन तीन चार पाच आणि सहा. ह्या हाताचे पाच, ह्या हाताच एक, असे मिळून झाले सहा बोटे. तर सहा कसे काढायचे? तीनाच्या उलटे. अशी एक वाटी घ्यायची, त्याला जोडून दुसरी वाटी घ्यायची. झाले सहा. हे आहे सहा. मग आपण सहा चेंडू काढूया. एक दोन तीन चार पाच सहा. मग माझ्या पाठीमागे सर्वांनी बोला सहा सहा. एक दोन तीन चार पाच सहा, याला म्हणतो आपण सहा. आता आपण दुसरा अंक पाहूया. ह्या हाताचे पाच बोटे आणि ह्या हाताचे दोन बोटे, झाले सात. एक दोन तीन चार पाच सहा आणि सात. एकूण बोटे झाले सात. मग सात कसे लिहायचे? मोठी वाटी काढायची आणि आतून थोडस गोल करायचं. झाले सात. हे झाले सात. सातच नाव लिहूया अक्षरी सात. मग सात चेंडू काढूया. एक चेंडू, दोन चेंडू, तीन चेंडू, चार चेंडू, पाच चेंडू, सहा चेंडू आणि सात चेंडू. मग माझ्या पाठीमागे बोला सात सात. एक दोन तीन चार
पांच सहा सात आणि आता आपण शिकूया पुढचा अंक. पुढचा अंक आहे आठ. ह्या हाताचे पाच बोटे आणि ह्या हाताचे तीन बोटे. एक दोन तीन चार पाच सहा सात आठ. मग हे आठ कसे काढायचे? तर नाकासारखे दिसतात आठ. आठ आहे की नाही नाक, याला म्हणतो आठ. फार सोपे आहेत. आणि आठ च नाव लिहूया आठ. आठ आठ. मग आठ चेंडू काढूया. एक चेंडू, दोन चेंडू, तीन चेंडू, चार चेंडू, पाच चेंडू, सहा चेंडू, सात चेंडू, आठ. एक दोन तीन चार पाच सहा सात आठ. हे झाले आठ चेंडू. मग माझ्या पाठीमागे बोला आठ आठ. एक दोन तीन चार पाच सहा सात आठ. आणि आता आपण पुढचा अंक पाहूया. पुढचा अंक आहे नऊ. एकाच्या उलटा नऊ. अशा प्रकारे नऊ. पुन्हा एकदा पहा, गोल काढला आणि एक थोडीशी वाकडी रेष काढली, झाला नऊ. मग नऊ कसे लिहायचे? मग आपण नऊ चेंडू काढूया. एक दोन तीन चार पाच सहा सात आठ. आणि शेवटी एक नऊ. हे झाले नऊ चेंडू. मग माझ्या पाठीमागे बोला नऊ नऊ. एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ. ह्या हाताची पाच बोटे आणि ह्या हाताची चार बोटे. मग मोजा. एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ. हे झाले नऊ. आता आपण पाहूया पुढचा अंक. एका हाताला बोटे असतात पाच, ह्या हाताला बोटे असतात पाच, आणि दोन्ही मिळून बोटे होतात दहा. एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा. दोन्ही हातांना बोटे दहा, दोन्ही हातांना बोटे दहा, दोन्ही हातांना बोटे दहा. मग दहा कसे काढायचे? तर एकावर फक्त शून्य ठेवायचंय. एक कसा काढतो? गोल चेंडू आणि त्याला सरळ रेष, आणि त्याच्यावर फक्त शून्य ठेवायचंय भोपळा. झाले दहा. आणि आपण दहाच नाव लिहूया द हा. मग दहा चेंडू काढूया. एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा. मग माझ्या पाठीमागे बोला द हा द हा. एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा. दोन्ही हातांना बोटे दहा. आता आपण एकापासून दहा पर्यंत अंक क्रमाने बोलूया. आता सर्वांनी माझ्या पाठीमागे बोला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा. पुन्हा एकदा बोला एक
दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा। धन्यवाद।